लोणी देवकर येथील सुदर्शन जीन्स प्रायव्हेट लिमिटेड ही लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील पंचतारांकित यामाडेशीमधील कंपनी आहे. या कंपनीतील रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी बिंदासपणे शिवारात सोडले जाते, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची व संभाव्य धोक्याची गंभीरता लक्षात घेऊन वेळोवेळी ग्रामपंचायत, स्थानिक रहिवासी यांनी MRDC प्रशासन, तहसीलदार आणि संबंधित यंत्रणांना तक्रारी करूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई कंपनीविरोधात केली गेली नाही आणि याची दखल घेऊन कंपनीने कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. सदरचे पाणी खडकवासला प्रकल्पाच्या वितरिक क्रमांक 57 जात असून त्यापासून मोठे नुकसान होत आहे. संबंधित खडकवासला अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाणी न सोडण्याबाबत पाठपुरावा करूनही सुदर्शन जीन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसून पुढील कार्यवाहीसाठी MRDC प्रशासन, तहसीलदार व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना अहवाल सादर केल्याचे त्यांनी सांगितले. सदर संबंधित प्रकरणात वेळीच लक्ष घालून या कंपनीवर योग्य ती कारवाई करून नागरिकांचा आरोग्याचा व भविष्याचा धोका टाळावा अशी प्रतिक्रिया अंगदादा तोरवे, अमोल देवकर, शरद होळकर व लखन डोंगरे यांनी दिली आहे. मंगेश देवकर पाटील, KM न्यूज, इंदापूर, पुणे. आज आपण आलेलो आहोत पंचतारांकित MRDC लोणी देवकर मधील सुदर्शन कंपनी जीन्सच्या मागील साईटला. तर या साईटमध्ये आपल्याला दिसत आहे, निदर्शनात येत आहे की हे कंपनीचे जे संपूर्ण घाण पाणी आहे, वेस्टेज पाणी आहे, ते कंपनीचं पाटानुसार आहे असं कॅनॉलमध्ये उतरत आहे. तर हे उतरलेले पाणी शेतकऱ्यांच्या रानामध्ये पर्क्युलेशन होत आहे अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. या ठिकाणी आपल्या इथं उपस्थित आहेत अंगददादा कानगुडे, शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय म्हणणं आहे? ह्या कंपनी सुदर्शन जीन्स कंपनीचं पाणी कॅनलमध्ये उतरत आहे. कॅनलमध्ये उतरून आमच्या विहिरीला पर्क्युलेशन झालं आहे. आता पिण्यायोग्य पाणी राहिलं नाही, आमची शेती खराब व्हायला लागली, जनावरांना प्यायला पाणी राहिलं नाही, जर्सी गाया दूध कमी द्यायला लागले आमच्या ह्या पाण्यामुळे, इतकं पाण्याचा दुष्परिणाम आम्हाला व्हायला लागले. दादा, मग ह्या विषयावरती तुम्ही कॅनलमध्ये जे पाणी उतरत आहे किंवा खडकवासला कॅनलमध्ये जे पाणी आत्ता दिसतं आहे आपल्याला उतरलेलं, त्याबद्दल तुम्ही खडकवासला कॅनलचे अधिकारी, जे पाटबंधारे अधिकारी असतील, अभियंता असतील, शाखा अभियंता असतील, त्यांच्याशी काय संपर्क साधला? त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना आम्ही विनंती केली, तर अर्ज केलं, तक्रारी, त्यांनी पुढची दखल घेतली असेल कंपनीकडून, काय केलं असेल, त्यांनी पण अधिकारी आणून किंवा काय करून त्यांनी केलेलं आहे, पण ते पुढची कारवाई काय झाली ती त्यांनाच माहीत. ठीक आहे, तर सदर आता शेतकऱ्याचं हे म्हणणं होतं, तर आता आपण जाऊयात लोणी देवकरचे पाटबंधारे अधिकारी म्हणजे अभियंता आहेत त्यांच्यापाशी. नमस्कार सर. नमस्कार. काय आहे की लोणी देवकर परिसरातील MRDC ही मागं 2 ह्या मार्गाने पाणी सोडत असते. ह्या पाणी सोडण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना जे पाणी साचून राहतं ते आम्ही त्यांना काढून द्यायचा प्रयत्न करत असतो, पण ऐनवेळी ते बंद करत असतात, त्यामुळं कॅनलमध्ये पाणी उतरलं जातं. का वारंवार आम्ही त्याला ते सांगितलेलं असतं, पण पाणी कसं आहे की ते पाणी अडवल्यामुळं पाणी पाठपोट. ठीक आहे, असं तुमचं मत आहे की अडवल्यामुळं ते कॅनलमध्ये उतरलं जातं, पण कॅनलमध्ये जे हे विषारी पाणी उतरतंय तो शेतकऱ्याच्या थेट प्रकुलेशन शेतामध्ये होतंय, मग त्याबद्दल तुम्ही कंपनीबरोबर किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना काय, जे शेतकऱ्यांनी अर्ज तुम्हाला केले त्याबद्दल तुम्ही कायदेशीर कारवाई शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीशी केलेली आहे का? हो, त्या कंपनीला आम्ही त्यांच्या मुख्य MRDC ही जबाबदारी पूर्णतः MRDC आहे की पाण्याचं संनियंत्रण करणं, त्याचं वेस्टेज पाणी करणं, त्याचा पाठपुरावा करणं, ही काय पाठबंधारे खात्याची जबाबदारी नाही. आणि त्यांना आपण पत्र त्यांच्या MRDC दिलं आहे, कंपनीला दिलं आहे, तहसीलदारला याबाबत आम्ही कळवलेलं आहे की बाबा ह्या बाबतीत ह्या आपल्या पातळी ह्याची नोंद घेण्यात यावी. तर मग तुमचे वरिष्ठ अधिकारी तहसीलदार साहेब हे यांचं मत काय आलेलं? त्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेलं आहे, त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांनी कळवलं होतं, त्याचा रिपोर्ट त्यांच्यापाशी आला असेल. ठीक आहे, तर मग कळवलं नाही. सदर आता हे जे पाणी उतरतंय त्याबद्दल आता तुम्ही पुढची तुमची कारवाई काय असेल? आम्ही अजून तक्रार आली तर आम्ही अजून परत त्यांना पत्र देणार, त्याविषयीचा पाठपुरावा करणार अजून. आणि जर तक्रार आली नाही तर कसं आहे की आम्हाला कळणारच नाही की त्यांचं पाणी तुम्हाला नुकसान होतंय नाही. आज तुम्हाला निदर्शनात, या मीडियाच्या द्वारे तुम्हाला निदर्शनात येत असेल, तर तुम्ही त्याच्यावरती काय ऍक्शन घेताल का?
नाही घेऊ की आम्ही तशी आम्ही तसं त्याला आम्ही हे पाणी काढून देण्याचा प्रयत्न करणार आणि लोकांनाही सांगणार की बाबा तुमचं असेल तर तुम्ही तक्रार द्या त्या माध्यमातून. ठीक आहे. तर सदर हे होते आपले पाटबंधारे अधिकारी अभियंता. मी मंगेश देवकर पाटील, KM News.